हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे मॅथ्स शॉर्टकट्स ट्विक पार्ट 3 बघणार आहे. मॅथ्स शॉर्टकट ट्रिक्स पार्ट 3, ह्यामध्ये एक एक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचे वर्गमूळ काढायचे आहे ते आपण बघणार आहे. आता फॉर एक्झाम्पल 25 घेऊ आपण. 25 जर स्क्वेअर करायचं असेल तर काय करायचं? तर हे 5 संख्या आहे, 5 वर्ग करायचा 25, आणि ही जी 2 संख्या आहे 2 गुणवले त्याच्या पुढची संख्या किती येते? 3. म्हणजे हे किती येईल? 625. सिमिलरली 35 वर्ग जर करायचा असेल तर कसं करणार? हे आहे असं 25 लिहायचं, आणि ही जी 3 संख्या आहे 3 गुणवले त्याच्या पुढची संख्या किती येईल? 4. 3 × 12 म्हणजे हे 1225. असंच प्रकारे समजा 45 वर्ग करायचा असेल तर कसं येईल? हे 25 आहे असं लिहून ठेवायचं, आणि 4 गुणवले आणि त्याच्या पुढची संख्या किती आहे? 5. म्हणजे किती येईल? 225. त्याच पद्धतीने समजा 95 जर करायचा असेल वर्ग तर 95 कसं येईल? 9 गुणवले त्याच्या पुढची संख्या 10, म्हणजे हे 90, आणि त्याच्या पुढं 25. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करू शकता आणि कमी वेळेत त्याचं उत्तर निघू शकतं. थँक्यू सो मच.